नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। उजनी धरणाची 100 वाटचाल। सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 245 कोरोना बाधित रुग्ण। सोलापुरात 26 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या पोहोचली 6,309। मंगळवेढ्यात रविवारी 4 कोरोना बाधित रुग्णांची वाढ। पीपीई किट घालून 6 मोबाईल दुकान फोडले। आणि विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 1,00,000 वारकरी आंदोलन करणार। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मुळा मुठा कोऱ्यातील प्रकल्प व मुळशी धरण भरल्याने यातून खडकवासल्यातून पाणी सोडले जात असल्याने उजनीत येणारी पाण्याची आवक वाढून ती शनिवारी दुपारी 35,000 क्युसेकच्या आसपास पोहोचली होती। यामुळे उजनी धरण आता झपाट्याने वधारू लागले आहे। हा प्रकल्प 75% भरला असून याची वाटचाल आता टक्केवारीच्या 100% जात आहे। मुळा मुठा साखळीतील धरणे क्षमतेने भरली आहेत। पानशेत मधून पाणी सोडले जात असल्याने 100% भरलेल्या खडकवासल्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। येथील विसर्ग मागील पाणी स्थिती पाहून कमी जास्त केला जात आहे। याचबरोबर मुळशी धरण भरल्याने यातूनही पाणी सोडले जात आहे। याचा फायदा उजनीला होताना दिसत आहे। उजनीची आवक वाढत चालली आहे, यामुळे धरण सायंकाळी 75% पर्यंत भरले होते। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे। विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे। रविवारी दुपारी आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 ग्रामीण भागात तब्बल 245 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये 161 पुरुष तर 84 महिलांचा समावेश आहे। शनिवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 157 आहे। यामध्ये पुरुष 103 तर 54 महिलांचा समावेश आहे। शनिवारी 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। शनिवारी एकूण 1,110 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत। यापैकी 865 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 9,456 झाली आहे। यामध्ये 5,700 पुरुष तर 3,752 महिला आहेत। यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आले आहे। तर आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 266 जणांचा मृत्यू झाला आहे। यात 183 पुरुष तर 83 महिलांचा समावेश आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2,553 आहे। यामध्ये 1,663 पुरुष तर 890 महिलांचा समावेश आहे। आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 6,637 आहे। यामध्ये 3,858 पुरुष तर 2,779 महिलांचा समावेश आहे। सोलापूर शहरातील रविवारी दुपारी आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 कोरोनाचे 26 रुग्ण आढळले असून यामध्ये 16 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे। कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या 2 आहे। शनिवारी उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 40 इतकी झाली आहे। शनिवारी मनपाने कोविड विषयक दिलेल्या माहितीनुसार 404 जणांचे अहवाल प्राप्त झाले। त्यामध्ये 377 जणांचे निगेटिव्ह तर 26 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत। 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। यामध्ये 1 पुरुष व 1 महिलेचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। शहरातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6,309 असून एकूण मृतांची संख्या 399 आहे। आतापर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1,172 इतकी आहे, तर बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4,738। मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे। कोरोनातून मुक्त होण्याची संख्या ही वाढते आहे। रविवारी तालुक्यात आणखी नव्या 4 बाधितांची भर पडली आहे, त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 419 झाली आहे। विशेष म्हणजे दररोज जशी बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे।
तर मंगळवेढा शहरातील चांभार गली येथील 30 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवार पर्यंत तब्बल 243 कोरोना बाधित आजारातून मुक्त झाले आहेत. यामुळे तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या केवळ 171 आहे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 12 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच रविवारी 15 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आलेले आहेत. 15 रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर येथे पाठवण्यात आलेल्या स्वॅबचे रविवारी 4 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर नागरिक हे मंगळा शहरातील 3, तांदर्डी येथील 1 निकटतम पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत. मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 419 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर 243 रुग्णाला उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे आणि आतापर्यंत 171 रुग्णावर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर परिसरातील विविध ठिकाणचे मोबाईल लॅपटॉपची दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी 50 ते 60 लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. संपूर्ण सोलापूरकर विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताची तयारी करीत असताना सकाळी शहरातील 6 मोबाईल दुकान चालकाची दुकाने चोरट्यांनी फोडली. पीपीई किट घालून चोरट्यांच्या टोळीने ही चोरी केली आहे. पहिली चोरी जुना बाजार बोरामणी नाका परिसरात असलेल्या 256 गाळा येथील युनिक एंटरप्राइजेसचे दुकान फोडून त्यातील 40 ते 50 मोबाईल हँडसेट व रोकड चोरून नेली. त्यानंतर दक्षिण कसबा परिसरातील बालाजी दत्त मंदिर जवळील गायत्री कॉम्प्युटर हे दुकान फोडून काउंटरवरील एक लॅपटॉप आणि गल्ल्यातील 60,000 रुपये चोरले. नंतर चौपाड विठ्ठल मंदिर जवळ अक्षय एंटरप्राइजेसमधून 40 मोबाईल हँडसेट चोरले. नंतर काही वेळाने जुना एम्प्लॉयमेंट चौकातील ज्योती टेलिकॉम आणि जय सेल्स या मोबाईल हँडसेट विक्रीच्या दुकानाचे शटर उचकून जवळपास 70 मोबाईल अंदाजे 10 ते 12 लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. नंतर विजापूर रोड येथील MG सेल्स या मोबाईल दुकानाचे शटर उचकडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे शहरातील 6 मोबाईल दुकानातून 40 ते 50 लाखाचे 200 मोबाईल हँडसेट चोरून नेले आहेत. यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचं आंदोलन सर्वश्रुत आहे, तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचे आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र कोरोनामुळे गेल्या 5.5 महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर करणार असल्याने याचा धसका प्रशासनाने घेतला असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले. वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजप सोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचाराचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर 31 ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेल्या बैठकीत मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूरमध्ये 2035 कोरोना बाधित असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.